पाटले लिंगापुर सोलापुर बल्लापुर रोम साई राम भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि फायनली आम्ही पोहोचणार आहोत शिर्डी मध्ये। 11 किलोमीटर बाकी आहे, 10 किलोमीटर बाकी आहे। सकाळी किती 5 ला निघलो, सकाळी 5 ला निघालेलो, तिथून होता 18 किलोमीटर, आता राहिले 10 किलोमीटर। मी बघू कसा बसतो। आज खूप दिवसानंतर म्हणजे 2 वर्षानंतर शिर्डीला आलेलो आहे। येणार नव्हतो, अचानक प्लॅन झालेला, बरं झालं प्लॅन झाला आणि येणार पण नव्हतो आमची पालखी पण कॅन्सल झाला। एका दिवसात पण अर्धे दिवसात प्लॅन झाला आणि निघालो अचानक डायरेक्ट डब्याला बसलेलो आणि गुंडोला शिर्डीला का चला मग बरं अचानक। आणि पूर्ण ही ट्रीप पूर्ण स्पॉन्सर त्यांनीच केले, आमचा पूर्ण खर्च त्यांनीच केले, त्याला पण थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू बोल रे याला धन्यवाद। या 2 वर्षानंतर आमचा स्वर्ग सुखाचा प्रवास संपणार आहे आज आणि खूप वाईट वाटते कारण एवढे दिवस आम्ही मजा केली, खूप आठवण येईल आता। आणि येऊ पुढच्या वर्षी पण आमच्या बागेत डायरेक्ट, इथं पण फुल मजा येईल। आणि रस्ते या वर्षी रस्ते एक नंबर, आता रस्ते जाम मोठे झाले आहेत, जाम मोठे जुने रस्ते तोडून टाकले, ऐकून वाढवली या रस्त्यांची। पुढच्या वर्षी पूर्ण रस्ता होईल, अजून मजा येईल चालायला। बघा अजून आता पोचलो नाही आपण, 9-10 किलोमीटर राहिले, तर पुढे बघत राहा पूर्ण ब्लॉग। आणि आतमध्ये तर मोबाईल नेता नाही येणार, बाहेर ठेवावं लागेल। ट्राय करू तरी पण कुठ तो जुगाड करणार पडेगा, ट्राय करू, आमचा प्लॅन आहे आतमध्ये नाही तर बघू। चला भेटूया डायरेक्ट पुढे पालखीया जवळ, नंतर सगळी जमणार आहेत तिथं शिर्डीमध्ये आणि दर्शन जाऊ। तर गाईज आता आपला स्पॉन्सर भेटलेला आहे, शिर्डी ट्रीपचा स्पॉन्सर आणि आमचा दोघांचा पूर्ण खर्च यांनी दिलेला भाई, धन्यवाद आमचा पूर्ण खर्च केल्याबद्दल। नारुल देव थांब ना इथं, नारुल दिले हा याचं स्वागत केलं आता आम्ही। आणि अजून पोचलो नाही, लसपाटलो मग कसं वाटलं आमच्या जोडीला येऊन, वापस नाही आणणार पाटलेला देवा बोलेल, कारण आम्ही पुढे राहायचो नाही पुढे मागे सर याचे व्हिडिओ बघायला भेटतील मागे, मागचे ब्लॉग मध्ये बघला असेल तुम्ही। आणि आम्हाला पण तुमच्यासोबत तो प्रणय छोट्या छोट्या कसा रे तुझ्या सोबत, आम्हालाच माहिती कसा रे ते आएगा वो सुधर जाएगा याच्या मागे रे ज्या या कर त्या केला ना कर्णाला केला याचा असा उलटा उलटा कोल एक सारखा छोट्या कसा रे ते कम आहे आता बरोबर तो रागाव दे लसपाड्या लसपाड्या नुसतं कसं वाटलं माझ्या सोबत जायला जाम बरा वाटला, कर्तव्यच गेला भाई बस तुला काय पाहिजे अजून साईबाबा तुला दीर्घ आयुष्य देव हीच आमची साई माझ्या चरणी पोहोचणार 100,000 वर्ष जगो हीच बाबा चरणी प्रार्थना करतो आम्ही। 5-6 फायनल मारू हा गावदेवी स्पोर्ट वर्कर लागेल आपण पोच पावती पोचू बाबांच्या चरणी 10-20 फायनल येऊन दे गावान आमचे 30 बस आम्हाला पावत्या 30 फायनल बस आम्हाला बस ना 30 अविदा दर्शन दा सागर दा चांगलं चाललं पाहिजे चांगलं प्लेअर चाललं पाहिजे वर्षी चाललं पाहिजे असं असा टुकून पडली जात टुकून पडली पाहिजे वर्षी तू चल मी आया तू चल मी असं नको डायरेक्ट तुटून पडतील या वर्षी काय तू चल मी एडी झाले एडी झाले सोलापूर 15-52 बाबा
रंग लगले रंग कपड़ी कपड़ी छोटे कालू ना छोटे चला नहीं जाना थोड़े वेला पोचना आपन 2-3 किलोमीटर राहिले हो सकता है दर्शन तुला भेटते बार नौकर रंजी वाट लगे ये नौकर करनी है कहीं नौकर कर जिंदगी बरबाद जा रही अरे वाट लगे सर गाइस आता आमचा स्टे आहे इथं एक जिंद्र टाकर हॉलवर होता हे लसपाडे येणार वाटते सर तो येणार याची मीटिंग आहे वाटते जितेंद्र ठाकुरला मीटिंग आहे पण तिथून आखले आम्हाला आखलं तिथून रूम दिले आता तो वाटते धर्मजाले आहे वाटते ते जायला गेला हे लसपाडे जवळे लफडावला शिर्डी नगरात पागुल पडलेला आहे आमचा बघू शकता गुलाबीला पडलेले आहेत पालखी गेलेली आहे पुढे आम्ही लसपाट चालतो 5 किलोमीटर आहे ते मंदिर चालतो लसपाट जायला लागला किलोमीटर पण चालतो हा हा लवकर फक्त तीन किलोमीटर बाबा हलो 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 ओम साई राम कोण लसपाडा अजून जितेंद्र ठाकूर हॉल नाही आला पोचगाव हा पोचगाव पालखी निघाली वाटते हॉल वरून भेटते की नाही पालखी तर काय आता पोचलेलं आहोत मंदिराजवळ बघू शकता आणि इथं लसपाडात पोचलेलं आहोत कसं विसा पोचलो फायनली पोचलेलो आहोत मंदिर झिरो काही मंदिर आहे बघा 0 किलोमीटर साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय बघा 0 किलोमीटर फायनली मिशन कम्प्लीट झालेलं आहे आणि इम्पॉसिबल होतं या वर्षी 10 वर्ष झाली हा इम्पॉसिबल होता इम्पॉसिबल या वर्षी पॉसिबल आम्ही पॉसिबल करून दाखवला लॉकडाऊन गेले ना 2 वर्ष 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले पाऊस झालतो
मिशन इम्पॉसिबल पॉसिबल करून दाखवलेला आहे. बघू पालखी कुठे आहे ते. पालखी पुढे असेल आम्ही मागे आहोत. पालखी कुठे आहे बघू आता. तर काहीच साईबाबा दर्शनाच्या आधी इथं आता खंडोबाच्या मंदिरात आता तिथे चाललो आहे. जेवाला मंडली संस्थेमध्ये जेवतो एकदम कडक जेवण आहे. कडक वटाणे आहेत मस्त वटाणे आपले घरचे वटाणे. पप्पांनी तीन वेळा येते तीन वेळा चार रोट्या चार रोट्या आपला साबुदाणा जे बघू शकता